मुंबई के अंबरनाथ विधानसभा क्षेत्र में उबाठा के उम्मीदवार राजेश देवेंद्र वानखेड़े पर उनके प्रतिज्ञा पत्र में निर्दलीय उम्मीदवार सुनील अहिवे ने अपनी संपत्ति की जानकारी छुपाने का आरोप लगाया है। अहिवे ने चुनाव निर्णय अधिकारी के समक्ष सबूत प्रस्तुत करते हुए वानखेड़े की उम्मीदवारी रद्द करने की मांग की है। उनका कहना है कि अगर चुनाव आयोग ने सही निर्णय नहीं लिया तो वो उच्च न्यायालय का रुख करेंगे। वहीं इधर राजेश वानखेड़े ने सभी आरोपों को खारिज कर दिया है। उनका कहना है कि इन आरोपों में कोई तथ्य नहीं है। मैंने बार बार प्रतिज्ञा पत्र भरा है और हमेशा सत्य जानकारी दी है। मेरा प्रतिज्ञा पत्र पिछले 15 से 20 वर्षों में से एक समान ही रहा है। मुंबई से मंगला वागे की रिपोर्ट। सर्वप्रथम सर्वच आपल्या अंबरनाथकरांना दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तुम्ही विचारलं की मला माझी जी कंप्लेंट त्यांनी केलेली आहे निवडणूक आयोगाकडे किंवा निवडणूक कमिशनरकडे, त्यांनी अर्धवट माहिती घेऊन तुम्हाला ते म्हणजे त्यांना स्वतःला मीडियामध्ये येण्यासाठी काहीतरी विषय लागतो म्हणून त्यांनी माझा विषय घेऊन निवडणुकीच्या प्रचाराची त्यांनी सुरुवात केलेली आहे। आणि राहिलं की माझे जे बिल्डिंग आहे ते बोलतात की मी कुठले लपवलेले आहे, असं काहीही नाही। मी सगळं प्रतिज्ञापत्रात दिलेलं आहे आणि ते प्रतिज्ञापत्र वाचूनच त्यांनी जे काही आरोप केले ते प्रतिज्ञापत्र वाचूनच केलेले आहेत। हे बघा, 2014 ला ते उमेदवारी त्यांनी अर्ज भरलेला होता, ते जे शपथपत्र आहे आणि आता जे 2024 ला जे शपथपत्र भरले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे। त्यांची जी संपत्ती मालमत्ता त्यांनी लपवलेली आहे आणि त्याबद्दल मी निवडणूक आयोग 140 अंबरनाथ विधानसभा आरोप यांच्याकडे मी सत्य प्रतिज्ञापत्र दाखल केले।